देहाय विद्महे मेकल कन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर नर्मदे हर। आज एक विशेष दिवस आहे आणि तो विशेष दिवस असा दोन प्रकारचा आहे, त्याला असे दोन शाखा आहेत त्या विशेष दिवसाच्या। तर पहिला तर तुम्हाला माहिती आहे, आज आहे 14 जानेवारी। मग आज मी रेकॉर्डिंग आज करतो आहे, मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या अनेक अनेक शुभेच्छा। मकर संक्रांती सण मोठा, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला। तुम्हाला मी इथेच व्हर्च्युअल तिळगुळ देतो, तिळगुळ घ्या, गोड तुम्ही तसे बोलताच। आणि दुसरं पण आजच्या दिवसाचं एक महत्त्व आहे, ते तुम्ही ओळखायला पाहिजे। हा व्हिडिओ तुम्ही ज्या तारखेला बघत आहात ती तारीख आहे 29 जानेवारी 2021, 29th January। यस, तुम्ही हे 29 जानेवारी 2021 सकाळी 10:15 रिलीज झाल्यानंतर हा व्हिडिओ बघणार आहे। त्यामुळे या 29 जानेवारीचं महत्त्व बघू आता तुमच्यापैकी कोण ओळखतं। बहुतेक तुम्ही सगळे ओळखाल, पण मला तुमच्याकडनं ते उत्तर जाणून घ्यायचं आहे की 29 जानेवारीचं महत्त्व तुम्हाला काय वाटतं। बघू, तुम्ही जिज्ञासू वाचक आहात, माईचे श्रद्धाळू भक्त आहात। मी मागे तुम्हाला 3 डेट्स सांगितल्या होत्या। 1 22 जानेवारीच्या दिवशी तुम्हाला मी पिंक केलं होतं, 22 जानेवारी, 29 जानेवारी, 16 फेब्रुवारी आणि पुढे 19 फेब्रुवारी, 4 डेट झाल्या। परत एकदा सांगतो, 22 जानेवारी, 29 जानेवारी, 16 फेब्रुवारी आणि नंतर 19 फेब्रुवारी। बघू आता या 4 डेट्सचं महत्त्व कोण अगदी करेक्ट सांगता, ॲक्युरेट। माझ्या तुमच्याकडनं आशा आहेत की तुम्ही नक्की सांगाल। तर मागच्या 2 भागांमध्ये आपण कुरेला नावाच्या जागी गेलो। आधी त्याचं शब्दचित्र तुम्हाला ऐकवलं की कसं ते मैयाच्या किनाऱ्यावरनं चालत चालत आलो, मग त्यानंतर एक डोंगर लागतो, त्या डोंगराच्या वरती गेलो की कुरेला नावाचं गाव, तिथली हकीकत सांगितली। मग त्यानंतर त्या कुरेला गावाचं ज्या ठिकाणी आपण थांबलो होतो तिथलं स्केच तुम्हाला मागच्या भागात दाखवलं। मग कुरेलाहून निघून आता आपण 2 ठिकाणी जाणार आहोत। जाताना पावला या गावी आपलं दुपारचं जेवण, विश्रांती आणि नंतर बरपट्टी नावाच्या ठिकाणी। पावला या ठिकाणी एका गृहस्थांचं घर होतं आणि त्या गृहस्थांनी आम्हाला आवाज दिला, त्यांच्या घरावरनं चाललो होतो, समुख आले, नर्मदेहर केलं त्यांनी आणि आईये बाबाजी, आईये मैयाजी करून ते घरात घेऊन गेल्या। छोटंसं घर होतं, घराच्या पुढच्या भागामध्ये किराण्याचं दुकान होतं एका रूममध्ये आणि आतमध्ये गेल्यानंतर एक असं अंगणासारखं होतं। त्या अंगणामध्ये हँडपंप होता आणि हँडपंपला लागून एक ओसरी होती, 2 रूम्सच्या समोर ओसरी होती। त्या ओसरीच्या एका बाजूला वॉटर कूलर लावलेला होता आणि समोरच्या बाजूला आमची बैठकीची व्यवस्था केली। त्या महाराजांनी स्वतः बायकोला इनपुट देऊन, ते जे गृहस्थ होते, बायकोला इनपुट देऊन व्यवस्थित जेवण तयार करून घेतलं। पुड्या तळलो, सब्जी बनवलो,
रायता बनवलो सगळं एक एक सांगत होते, तशी ती मैयाजी त्यांच्या, त्यांनी पूर्ण जेवण बनवलं. 12:30 वाजता आम्हाला जेवण वगैरे प्रस्तुत केलं त्यांनी. त्यांच्या पुतणीचं नाव प्रियंका, ती व्हॉट्सअपवरती ॲक्टिव्ह असते, मग तिने लगेच नंबर वगैरे घेतला. आता ती असं रेग्युलर अधूनमधून व्हॉट्सअपवरती तिचे मॅसेजेस येत असतात, किंवा कधीमध्ये मी फोन करतो, मग त्यांच्याशी गोष्टी होतात. उत्तर तटावरून जाताना ज्या ओळखी होतात, असे ऋणानुबंध जुळतात, ज्यांचे फोन नंबर घेतले जातात, त्यांची फार मजा येते. कारण जेव्हा आपण अमरकंटकला जाऊन दक्षिण तटावरनं येतो, तेव्हा त्या त्या गावाच्या समोरून येतो. मैयाजींची परिक्रमा म्हणजे मग त्या गावाच्या समोरून येणं होतं. मग आपल्याला माहिती असतं की आत्ता आपण या ठिकाणी आहोत, ह्याच्या समोरच्या बाजूला बरपट्टी आहे किंवा पावला आहे किंवा जंगलवाली माता आहे. मग तिथून त्या बाजूचे जे आपल्या ओळखीचे लोक आहे त्यांना फोन करायचा, मग त्यांनाही आनंद वाटतो, अच्छा इधर पहुँच गया क्या, बहुत बढिया. बहुतेक भेटीगाठी नंतर नाहीच होत, कारण प्रत्येकजण आपल्या आपल्या चक्रामध्ये असतो. त्या चक्रामधून वेळ काढून त्यांनी आपल्याबरोबर वेळ घालवलेला असतो, आणि आपणही परिक्रमेच्या चक्रामध्ये असतो. आणि नंतर आपण दक्षिण तटावरती आल्यानंतर परत उत्तर तटावर जाऊ शकत नाही, त्यामुळे ते संबंध नंतर फोनवरती टिकून राहतात, टिकतात एवढं नक्की. तर मग तसंच पावलाचा या प्रियंकाचा नंबर घेतल्यानंतर, मग नंतर अमरकंटकहून मग पावला गावाच्या समोरच्या गावात आल्यानंतर तिथून मग फोन केला, असे मग संपर्क कायम राहिला. मग त्यांच्याकडे जेवण वगैरे झालं, मग दुपारी लगेच त्यांनी तिथे आसन वगैरे लावून दिलं, कूलर चालू करून दिला, मैयाजी आराम करलो, मग लगेच आराम, एक तास 1.5 तास आराम करणं माझ्या दृष्टीने आवश्यक असतं. मग ते मी आराम केला, तेवढ्या सुषमा त्या मैयाजींबरोबर त्यांच्या दुकानात जाऊन थोडं कुशलक्षेम सामाजिक स्तरावरच्या गोष्टी वगैरे करून आले. मग आम्ही फ्रेश झालो, लगेच चहा बिया प्यालो आणि मग निघालो. आता नेक्स्ट कुठे जायचं तर बरपट्टी. अतिशय असं शेतामधून रस्ता होता तो, आणि ते पावलाचे जे गृहस्थ ज्यांच्या घरी आम्ही जेवलो होतो, तेथे त्या गावाच्या बाहेरपर्यंत आम्हाला सोडायला आलं होतं. असा काळावाला गांधारी टाईप गॉगल वगैरे लावून बाहेरपर्यंत सोडायला आले होते. आणि तिथून मग त्यांनी सांगितलं, आप ऐसे ये पगडंडी पकड लो, आग ऐसे जाके बड़ा रस्ता आएगा, सीधे चले जाना तो आप बरबट्टी पहुँच जाएंगे. ठीक आहे. आणि इथे पावलाला येताना मैयाजींपासून बरेच दूर येऊन गेलो होतो. मग बरपट्टी म्हणजे मैयाजींच्या अगदी काठावर ते, तर मग बरपट्टीला कुठे थांबायचं? तर मग असं ऐकलं होतं का तिथे मार्कंडेय संन्यास आश्रम आहे बरपट्टीला. मग आम्ही त्या शोधामध्ये निघालो बरपट्टीला, आणि जाता जाता एक कोंबडं भेटला. जाताना एक गाव होतं, त्या गावाचं नाव आता मला काही आठवत नाही, पण एक मैयाजी त्यांची नात वगैरे असे अंगणात बसलेले होते. साधारण संध्याकाळची गोष्ट आहे, 5 वाजता, बरपट्टीच्या अलीकडे, बरपट्टी गाव लगायच्या अलीकडे. मला वाटतं बरपट्टी गाव सुरू झालं होतं, त्याच्या जस्ट एंट्रन्सलाच हे उजव्या हाताला घरं होती. त्यापैकी त्या आजीबाई तिथे बसलेल्या होत्या, त्यांची नात बसलेली होती. त्याने आवाज दिला, मैयाजी चाय पिके जाओ. आम्ही दोघंही आत शिरलो, त्यांच्या बाहेर त्या अंगणामध्ये सामान वगैरे ठेवलं. छोटंसंच अंगणही छोटं होतं, घरही छोटंसंच होतं. आजीबाई बसलेल्या होत्या तिथे, त्यांची नात नातीची वेणी वगैरे घालत होत्या. मग आजींनी आपल्या सुनेला सांगितलं चाय रखो. तो चहा तयार होईपर्यंत मी बाहेर असं त्या पायऱ्यांवरती बसलेलो होतं. तर तिथे मागच्या बाजूला एक कोंबड्यांचं संपूर्ण कुटुंब राहत होतं. मला वाटतं एक 7-8 तरी कोंबड्या असतील आणि 2 कोंबड्या होत्या. आणि त्या कोंबड्यांचे असे छोटे 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 पिल्लं, एक 4 दिवसाची 5 दिवसाची, ती अशी धावाधाव त्यांची चाललेली असायची.
गंमत म्हणजे त्यांच्याकडे एक कुत्रे होतं, चांगलं असं भक्कम असं, चेहऱ्याने खूप रागीट दिसणारं. आणि ते कोंबड्यांची पिल्लं, त्यांची धावपळ चाललेली असायची, मध्येच ते कुत्रं असं झोपलेलं असायचं, तर त्याच्या डोक्यावरनं चक्क अशा उड्या मारून तिकडे जायचं. पण ते आपलं उगीच काही थोडंसं गुरगुर गुरगुर करून परत झोपून जायचं. हे मला फार आवडलं. आणि त्या कोंबड्यांची मजा चाललेली होती की त्या दोन कोंबड्यांचं काहीतरी इश्यू चाललेला होता, म्हणजे त्यांचा काय मुद्दा होता वादाचा की मला कळलं नाही, कारण आपल्याला ते कक्क 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 वगैरे काही येत नाही भाषा, पण त्यांचा काहीतरी वादविवाद चाललेला होता. त्यांच्यापैकी एक कोंबडा दुसऱ्या कोंबड्याला वारंवार हाकलून लावायचा, तो असा रस्त्याच्या त्या बाजूला जाऊन काहीतरी एखादं गाणं बिणं म्हणून परत द्यायचा, असं त्यांचं बराच वेळ चाललेलं होतं. आणि हा जो इकडचा कोंबडा होता, हा थोडा असा सामाजिक प्राणी होता, म्हणजे ग्रामप्रमुख वगैरे तो असेल, त्यामुळे त्यांनी माझ्याशी पण थोडी दोस्ती करायची अशी तयारी दाखवली. मी आपलं त्याला उगीच पुछपुछ पुछपुछ वगैरे केलं, पण ते आपलं पुछपुछ आणि त्यांची भाषा निराळी असते, त्यामुळे आमचं भाषेतील संवाद तर काही झाला नाही, पण एवढं झालं की तो माझ्या 6 इंच 9 इंचाच्या आसपास येऊन घोटाळू लागला. म्हणजे एवढ्या लाईफमध्ये इतक्या 6 इंच जवळ कोंबडा आलेला कधी बघितलं नाही. कोंबडे ऐकले, कोंबडे बघितले, कोंबड्याचा आवाज ऐकला, आरवायचा आवाज ऐकला, पण एवढं असं 6 इंचावर येऊन कोंबडा. आणि त्याच्या दृष्टीने मी पण एक कुतूहलाचा विषय होतो की असा साफा विफा घातलेला, हातात दंड घेतलेला, एवढं सामान ठेवलेला, एवढी दाढी वाढलेला, हा कोण गृहस्थ असावा. त्यांनी बरंच गुगल सर्च वगैरे करून बघितलं असेल, त्याला काही थांग पत्ता लागला नाही, पण असा तो एक कोंबडा आठवणीत राहिला. मग त्यानंतर मग आम्ही मार्कंडेय संन्यासाश्रम शोधायला म्हणून बरपट्टी गावात, आणि नेमकं त्याच दिवशी तिथे बरपट्टीमध्ये 2 लग्न होती, त्यामुळे सगळीकडे गोंधळ गोंधळ. एवढासा रस्ता तो 8 फुटाचा, त्यावरनंच अगदी पूर्ण वाजत गाजत बाजा बिजा सकट ती वरात 2 वराती आम्ही क्रॉस केल्या. आणि मग शेवटी तो मार्कंडेय संन्यासाश्रमचा पत्ता लागला, पण लागल्यावरती तिथे जाऊन माशी शिंकली. खूप अवघड रस्ता क्रॉस करून आम्ही पायवाटाने शोधत शोधत शेवटी त्या संन्यासाश्रमात पोचलो, पण तिथे गेल्यावर माशी शिंकली. आणि गेटवरतीच त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडे आम्ही नवरा बायकोंना परवानगी देत नाही, म्हणजे स्त्रियांनाच परवानगी देत नाही. ठीक आहे, आता नियम म्हटल्यावर आपण काय करू शकतो, ते काही आर्ग्युमेंट करण्यासारखी बाब नाही आहे. नियम आहे त्यांचा, नाही राहू देत तर नाही राहू देत, ठीक आहे. मैयाची व्यवस्था आपली असतीच, मैयाने आपलं बुकिंग कुठल्या बर्थवर केलेलं आहे हे तिला माहिती असतं, आणि ती योग्य वेळेला आपल्याला चार्ट उघडून दाखवते या ठिकाणी जावा. आम्ही सरळ विचारत विचारत परत गेलो एका उंच टेकाडावरती, एक धर्मशाळा होती. मग त्या धर्मशाळेमध्ये आम्ही आपला आसन लावलं, पण ती धर्मशाळा असं 1 मिनिटात सांगण्यासारखं नाही आहे त्याच्याबद्दल. त्यामुळे मी बरपट्टीची जी धर्मशाळा, त्या धर्मशाळेचं चं वर्णन हे मी पुढच्या भागात करेन. तर 14 जानेवारी मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना परत एकदा शुभेच्छा. आणि मी आता वाट बघतोय की तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघणार आहात, 29 जानेवारी, त्या 29 जानेवारीचं महत्त्व तुम्हाला काय वाटलं, काय लक्षात आलं, काय आठवलं, काय सुचलं, ते कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे. ओ रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.